पुणे बार्शी वैराग वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात। चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाइट ची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97630 37257, 70-57-81-58-33, 94-293-993 आणि 98-50-666-132। नमस्कार, मी शिवाजी बाबर, संचालक सागर डेव्हलपर्स पंढरपूर। आम्ही पंढरपूरमध्ये एक भव्य प्लॉटिंग घेऊन येतो आहे, जे अगदी पंढरपूरच्या नवीन जे चंद्रभागा स्टँड होतं आहे त्याच्यासमोर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आमचं हे नवीन प्रोजेक्ट आहे। आणि प्लॉटचं आमचं बुकिंग पण खूप चांगलं आहे, पण जे बाकीचे प्लॉट राहिलेले आहेत त्याचं आपण येऊन प्रत्यक्ष भेट देऊन स्पॉट विजिट करावी आणि आपलं बुकिंग करून आपली बचत गुंतवणूक आणि पंढरपुरातलं घर, तुमच्या मनातलं दर असं एकदम छोटंसं स्वप्न पूर्ण करावं ही विनंती। नमस्कार। बर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर। ज्योती क्रांती परिषदचा प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर। ओबीसी आरक्षण बचाव, येत्या 17 मेला मुंबईच्या आझाद मैदानावर बहुसंख्य ओबीसीनं सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान करण्यासाठी आज आपल्या पंढरपूरमध्ये मीटिंग लावली होती। त्या मीटिंगच्या अनुषंगानं या राज्यामध्ये 86,000 लोकप्रतिनिधी ओबीसी आरक्षण नसल्यामुळं वंचित राहणार आहेत। गेल्या 105 नगरपंचायतीमध्ये 1ही ओबीसीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी झालेला नाही। या पुढील काळात देखील अशाच प्रकारची परिस्थिती होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळं ओबीसीचं आरक्षण गेलेलं हे आम्हाला परत मिळावं ही प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। पुढची आमची मागणी अशी आहे की या भारत देशामध्ये कुत्र्या मांजरा जनावराची जनगणना होते, किती कुत्री, किती मांजरं, किती माकडं अशा प्रकारची जनगणना या देशाकडे डाटा, भारत सरकारकडे डाटा आहे, पण बहुसंख्या असलेल्या समाजाचा या ठिकाणी जातीनियन जनगणना न झाल्यामुळं, डाटा नसल्यामुळं हा रुपया कुठं खर्चायचा, लाखो कोटीचं बजेट या ठिकाणी एकतर्फी खर्चलं जातं आहे, त्यामुळं या भारत देशामध्ये जातीनियन जनगणना झाल्याशिवाय आपला रुपया कुठं खर्चायचा हा सरकारला कळणार नाही। आणि हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं जी पाजराचा हे मांडला होता सिद्धांत, ते पाजर आता पोतर या ठिकाणी खाली आलेला नाही, त्यामुळं प्रत्येक समाजाला त्याचा त्याचा वाटा मिळत नाही। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर भीक मागणारी लोकं असतील, या राज्यामध्ये अनेक वर्ष झालं स्वच्छतेचे कामं करणारी लोकं असतील, शेती करणारी लोकं असतील, हे एका वेगळ्या वेगवेगळ्या एका विशिष्ट समाजाची लोकंच फक्त या ठिकाणी हे अनेक वर्ष झालं काम करतात आणि त्यांच्या वाटेला ते काम आलेलं आहे। जर ह्या देशात समानता आणायची असेल तर सगळ्याला ज्याचा त्याचा वाटा मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून आज या ठिकाणी करत आहोत। काय आंदोलन काय? यलगार मोर्चाच्या निमित्तानं मुंबईच्या रस्त्यावर लाखो ओबीसी बांधव या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या आमच्या मागण्या आहेत, आपल्याला मागणीचं परिपत्रक त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ह्या मागण्या आम्ही मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।